नाशिक ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यामध्ये फक्त 28% पाणीसाठा शिल्लक राहिला. अनेक तालुक्यात दररोज 200 हून अधिक टँकरने पाणी पुरवठा. नाशिक जिल्ह्यात फक्त 28% पाणीसाठा शिल्लक उरलाय. जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट ओढावलेलं आहे. या उन्हामध्ये तुम्हाला कायमच पाण्याचा प्रश्न भेटत असतो, काय सांगशील नेमकं? पाण्याची व्यवस्था नाही, जंगलातून यायला लागतं, वाघ येतो. शाळेत जात नाही? शाळा मोडून यायला लागतं. शाळा मोडून यावं लागतं. दुसरे पाण्याचं सोय नाही याच्यात? नाही, हेच पाणी होतं. दिवसभरातून किती चक्कर होतं? 2-3 होतात. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत. किरण, नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये 28% पाणीसाठा शिल्लक उरलेला आहे, काय अधिकची माहिती? पाणी टंचाईला आता सामोरं जावं लागतंय. नाशिक जिल्ह्यामध्ये 19 छोटे मोठे असे 24 प्रकल्प आहेत आणि या सगळ्या 24 प्रकल्पामध्ये मिळून फक्त 28% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यातलं त्यात प्रामुख्याने नाशिकचा जो जे आदिवासी भाग आहे आणि त्यामध्ये ज्या इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या परिसरामध्ये आदिवासी भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन करावत असल्याची परिस्थिती आहे. आणि नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य गंगापूर धरणात आता जेमतेम 41% पाणी असलं तरी बाष्पीभवनमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठ्यात कमी होत असल्याची परिस्थिती आहे आणि आगामी काळात अजून भीषण पाणी टंचाईला नाशिक जिल्ह्याला सामोरे जावं लागणार अशा पद्धतीची भीती व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळे तालुके आहेत, जवळपास 8 ते 9 तालुक्यामध्ये 200 हून अधिक टँकरने पाणी पुरवठा आता प्रशासन करत आहे आणि आगामी काळात अजूनही टँकरची मागणी वाढेल असाही अंदाज प्रशासनाला आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागण्याची भीती आहे. त्यामुळे जून किंवा जुलै पर्यंत पाणी पुरवठा करण्याचा एक आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.